नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी कार्यक्रम हा दिवसेंदिवस रंजक बनत चाललेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिग बॉस मराठीचा हा शेवटचा आठवडा असणार आहे यानंतर आता विनर घोषित केला जाणार आहे पण मित्रांनो भाऊच्या धक्क्यामध्ये या आठवड्यामध्ये जे काही सदस्य बाहेर पडलेले आहेत ते पाहून सर्वांना दुःख झालेलं आहे या आठवड्यामध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये दादा म्हणजे पंढरीनाथ कांबळे पंढरीनाथ कांबळे दादा बाहेर पडलेले आहेत त्यामुळे सर्वांना खूप वाईट वाटतं शेवटी शेवटी त्यांचा गेम हा चांगला बनत चाललेला होता पण आता त्यांना प्रेक्षकांनी बाहेर काढलेला आहे वोटिंग त्यांना कमी मिळालेलं आहे सर्वांचा अंदाज होता की ह्यावेळेस वर्षा उजगावकर बाहेर पडतील पण पंढरीनाथ बाहेर पडलेला आहे त्यामुळे दादांचा जे काही प्रवास होता तो बिग बॉसच्या सीझनमध्ये संपलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की यावेळचा विनर कोण होणार ते तुम्ही कमेंटच्या माध्यमाने सांगा मित्रांनो पंढरीनाथ दादा बाहेर पडल्यानंतर सूरजला जरा असं दुःख झालेलं पाहायला मिळालेलं आहे आणि बाकीच्यानं काय एवढं वाटणार नाही कारण ते एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट होते ते बी त्यांनी बी टीमची साथ कधीच सोडलेलं नाही असं आपल्याला पाहायला मिळालं होतं काही वेळा त्यांनी थोडे चुकीचे डिसिजन्स घेतले असतील पण असो बिग बॉस आता संपणार आहे आणि आता बिग बॉसचा विनर थोड्या दिवसातच सर्वांना कोण होईल हे पाहता येणार आहे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटच्या माध्यमाने सांगा धन्यवाद